गुड आफ्टरनून एवरीबडी। चला लास्ट लेक्चर आपण पाहिलेलं होतं केमिकल कंट्रोल आणि आता पाहायचं आहे एंडोक्राइन ग्लँड लोकेशन अँड इम्पॉर्टंट फंक्शन। एंडोक्राइन ग्लँड कुठल्या कुठल्या आहेत, त्याच्यामध्ये लोकेशन काय काय आहे, त्यांचं लोकेशन, त्याच्यामध्ये कुठले हार्मोन्स तयार होतात आणि त्या हार्मोनची फंक्शन काय आहेत हे आपल्याला बघायचं आहे। पहिला आहे हायपोथॅलामस, कुठं आहे हे, अबाव द पिट्युटरी ग्लँड इन द फोरब्रेन। पिट्युटरी ग्लँडच्या वरती फोरब्रेनच्या कुठं आहे, अबाव द पिट्युटरी ग्लँड इन द फोरब्रेन, फोरब्रेनच्या सॉरी पिट्युटरी ग्लँडच्या वरती फोरब्रेन पशी आहे। त्याच्यामध्ये काय काय होते, सिक्रेट्स द हार्मोन्स विच कंट्रोल द ॲक्टिव्हिटी ऑफ द सिक्रेटरी सेल ऑफ द पिट्युटरी ग्लँड। तर याच्यामध्ये ज्या सेल असतात त्या सेल काय होतात, तयार केल्या जातात, ज्याच्यामुळं काय कंट्रोल केलं जातं, पिट्युटरी ग्लँडचं सिक्रेशन कंट्रोल केलं जात असतं आणि त्याच्यामुळं कंट्रोल द पिट्युटरी ग्लँड्स। सेकंड आहे पिट्युटरी ग्लँड कुठं आहे, तर ॲट द बेस ऑफ द ब्रेन, ब्रेनच्या बेसला, त्याच्यावरती ब्रेन आहे। तर त्याच्यामध्ये काय काय आहे बघा, ॲट द बेस ऑफ द ब्रेन पिट्युटरी ग्लँड आहेत, त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत, ग्रोथ हार्मोन्स आहेत, एंडोक्रोटिक्रोपेटिक हार्मोन्स आहेत, त्याचबरोबर थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन्स आहेत, प्रोलॅक्टिन फॉलिक स्टिम्युलेटिंग हार्मोन्स आहेत, ल्युटेनिनायझिंग हार्मोन्स आहेत, ऑक्सिटोसिन, त्याच्याचबरोबर अँटी डायुरेटिक हार्मोन्स आहेत। आणि मग हे हार्मोन्स काय काय काम करतात, स्टिम्युलेट द ग्रोथ ऑफ बोन्स म्हणजे हाडांच्या वाढ होण्यासाठी सपोर्ट करतात, ॲड्रिनल ग्लँड, त्याचबरोबर ॲड्रिनल ग्लँडचं ग्रोथ होण्यासाठी, थायरॉइड ग्लँडची ग्रोथ होण्यासाठी, मिल्क प्रोडक्शन म्हणजे ज्या आई दूध देतात किंवा स्तनपान करतात अशा ठिकाणी मिल्क प्रोडक्शनसाठी, कंट्रोल द ग्रोथ ऑफ गोनड, मूल जन्माला येतं, जेव्हा मूल जन्माला येतं त्यावेळेस गर्भाशयाचं म्हणजे मूल जन्माला येताना गर्भाशयाचं आकुंचन पावणे, त्याला आपण कंट्रोल द गोनड्स, ही प्रोसेस करण्यासाठी, कंट्रोल द मिनिस्ट सायकल अँड ओव्ह्युलेशन, याच्या बाबतीत मात्र मी बोलत नाही कारण हे आपण तुमचं तुम्ही ओळखून घ्यावं, त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट युटेरस ड्युरिंग द पार्ट्युरेशन म्हणजे जेव्हा या पार्ट्युरेशन होतं, कॉन्ट्रॅक्ट द युटेरस ड्युरिंग पार्ट्युरेशन म्हणजे शरीरात जेव्हा या मेन्स्ट्रुअल सायकल होतं त्यावेळेस त्याचं एक्सपान्शन होतं, त्यावेळेस त्याच्यानंतर त्याचं पार्ट्युरेशन होणं गरजेचं असतं। आणि दुसरी आहे एंडो अँटी डायुरेटिक हार्मोन्स रेग्युलेट्स वॉटर लेवल इन द बॉडी, तर शरीरातलं पाण्याचं प्रमाण निश्चित करण्याचं काम या एंडो डायुरेटिक हार्मोन्सच्या माध्यमातून केलं जात असतं। त्याच्यानंतर आहेत थायरॉइड्स ग्लँड आहेत, ॲट्रिओलॅटरल साईड्स ऑफ ट्रॅकिया इन द नेक रिजन, मानेच्या खालच्या किंवा मानेच्या मध्यभागी, आणि आपली जी रेस्पिरेटरी ट्रॅक आहे त्याला ट्रॅकिया म्हणतो, त्याच्या दोन्ही बाजूस ही ग्लँड असते त्याला आपण थायरॉइड ग्लँड म्हणतो। ती थायरॉइड ग्लँड आहे थायरॉक्सिन, त्याचबरोबर कॅल्सिनोटीन कॅल्सिटोनिन हे हार्मोन सिक्रेट करतात आणि थायरॉक्सिनमुळं ग्रोथ कंट्रोल द ग्रोथ ऑफ बॉडी अँड मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी, शरीराची वाढ होणे आणि बॉडीच्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजवरती कंट्रोल करण्याचं काम करत असतात। कॅल्सिटोनिनमुळे कंट्रोल द कॅल्शियम मेटाबॉलिझम अँड कॅल्शियम लेवल इन द ब्लड, ब्लडमध्ये असणारी कॅल्शियमची लेवल नियंत्रण ठेवण्याचं काम या थायरॉइड ग्लँडमुळे होतं। पॅराथायरॉइड फोर ग्लँड बिहाइंड द थायरॉइड ग्लँड, फोर ग्लँड्स असतात बिहाइंड द थायरॉइड ग्लँड, त्याला आपण मग या ठिकाणी काय आहेत, जसं की थायरॉइड ग्लँडच्या मागे जे चार फोर टाईप्स ऑफ ग्लँड्स आहेत, तर त्या ठिकाणी आहे पॅराथॉर्मोन असं आहे, पॅराथॉर्मोन आहे,
पॅरात हार्मोन असं तुम्ही म्हणू शकता त्याला. इनडायरेक्टली तो पॅरात हार्मोन आहे. कंट्रोल द मेटाबॉलिझम ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस. फॉस्फरस आणि कॅल्शियमचं मेटाबॉलिझमवरती कंट्रोल ठेवण्याचं काम या पॅराथॉर्मोनमुळं होत असतं. पॅनक्रियास, पॅनक्रियास म्हणजे पोटामध्ये असणारे सगळे भाग. बिहाइंड द स्टमक, आपल्या स्टमकच्या बॅकसाईडला फोर टाईप्स ऑफ सेल असतात. त्यापैकी एक आहे अल्फा सेल, दुसरा आहे बीटा सेल, त्याच्यानंतर आहे गॅमा सेल. या प्रकारच्या सेल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत असतात. थोड्या वेळ थांबल्याबद्दल डिस्टर्ब झाला, सॉरी फॉर दॅट वन. तर आपण होतो पॅनक्रियाजला बिहाइंड द स्टमक. त्याच्यामध्ये फोर टाईप्स ऑफ सेल आहेत, अल्फा सेल, बीटा सेल, डेल्टा सेल अँड फॉलिक सेल किंवा एप सेल असं त्याला म्हटलं जातं. एप सेल किंवा पीपी सेल असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये अल्फा सेल ग्लुकाजन, बीटा सेल इन्सुलिन, त्याचबरोबर डेल्टा सेल स्टोमॅटो स्टेनिन आणि पीपी सेल किंवा एप सेल पॅनक्रियाटिक किंवा पॉलीपेप्टाइड पीपी त्याला किंवा पॅनक्रियाटिक पॉलीपेप्टाइड पीपी किंवा फॉलिकल सेल असं त्याला आपण म्हणत असतो. हे काय काम करतात? हे काम करतात पहा, स्टिम्युलेट्स लिव्हर टू कन्वर्ट ग्लायकोजन इन टू ग्लुकोज. म्हणजे लिव्हरला काय काम करायला सांगतात की बाबा ग्लायकोजनचं ग्लुकोजमध्ये कन्व्हर्शन करण्यासाठी प्रेरित करणे. ग्लुकाजन नावाचं इन्सुलिन आहे किंवा हार्मोन्स आहेत. स्टिम्युलेट लिव्हर टू कन्वर्ट एक्सेस ब्लड ग्लुकोज इन टू ग्लायकोजन. जर ब्लडमध्ये एक्सेस शुगर असेल किंवा ग्लुकोज असेल तर त्याचं कन्व्हर्शन ग्लायकोजनमध्ये करण्यासाठी स्टिम्युलेट केलं जातं. त्याचबरोबर स्टोमॅटोस्टेनिन कंट्रोल लेवल ऑफ इन्सुलिन इन ग्लुकाजन आणि पॅनक्रेटिक पॉलीपेप्टाइड कंट्रोल द मुवमेंट ऑफ इंटेस्टाईन अँड देअर बाय ग्लुकोज ॲब्सॉर्प्शन हे काम केलं जातं. इवन कंट्रोल सिक्रेशन ऑफ पॅनक्रियाटिक ज्युसेस. तर हे याच्यावरती स्टिम्युलेशन केलं जात असतं. अड्रेनल ग्लँड कुठं असतात? अँटेरियर एंड ऑफ इच किडनी. अँटेरियर एंड म्हणजे वरच्या बाजूला, किडनीच्या वरच्या बाजूला. तर त्या ठिकाणी आहे अड्रेलाईन किंवा नॉन अड्रेलाईन अशा प्रकारच्या हार्मोन्स आहेत. ते काय काम करतात? कंट्रोल बिहेवियर ड्युरिंग क्रेसिस. म्हणजे क्रेसिस म्हणजे काय? आणीबाणीच्या ठिकाणी म्हणजे ज्या काही गोष्टी घडतात आपल्या बॉडीमध्ये अचानक काहीतरी, तर त्यावेळेस अँड इमोशनल सिच्युएशन म्हणजे प्रसंग कन्सिडर करून त्यानुसार त्याचं इंटिमेशन किंवा इमोशन देणे. स्टिम्युलेट हार्ट अँड इट्स कंडक्टिंग टिश्यू अँड मेटाबॉलिक प्रोसेस. हार्टचं इव्हन टिश्यूचं कंडक्शन आणि त्याचबरोबर मेटाबॉलिक प्रोसेस. तर कोस्टिकोस्टिरॉइड हे जे आहेत हार्मोन्स मेंटेन बॅलन्स ऑफ सोडियम अँड पोटॅशियम अँड स्टिम्युलेट द मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. बॉडीमध्ये असणारं सोडियम आणि पोटॅशियमचे लेवल मेंटेन करणे आणि मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीसाठी स्टिम्युलेट करण्याचं काम हे करत असतात. त्याच्यानंतर आहे ओहोरी. हे कुठं येतं? ओहोरी आयदर साईड ऑफ द युटेरस इन विमेन्स. स्त्रियांमध्ये या ठिकाणी येतं, स्त्रियांमध्ये हे पाहायला मिळतं. एस्ट्रोजन नावाचं हार्मोन्स आणि पोजिस्टेरॉन ह्या नावाचं हार्मोन्स स्त्रियांमध्ये पाहायला मिळतं बेसिकली. त्याच्यामुळे काय होतं? स्टिम्युलेट ग्रोथ ऑफ एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियम म्हणजे आतल्या अंतस्तराची वाढ होते. म्हणजे जे ओहोरी असते, ओहोरीमध्ये एक इनर लेअर असतं, त्याची वाढ होते. वाढ होण्यासाठी मदत करतं स्टिम्युलेट्स आहे. ग्रोथ ऑफ द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स इन विमेन. म्हणजे जे सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्याला इन्क्रीज करण्याचं स्टिम्युलेशन देतं आणि प्रिपेअर इन द एंडोमेट्रियम अँड कन्सेप्शन अँड मेंटेन द प्रेग्नन्सी. तर याच्यामध्ये प्रेग्नन्सी मेंटेन करण्यासाठी हे स्टिम्युलेट करण्याचं काम करतं किंवा प्रिपेअर करण्याचं काम करतं. टेस्टीज आहे त्याला म्हणायचं लोकेशन आहे स्ट्रॉकम, स्ट्रॉक्टम असं आपण म्हणू शकतो त्याला. ते आहे हार्मोन्स टेस्टोस्टेरॉन आणि त्याच्यामुळं ग्रोथ ऑफ द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स लाईक ब्रेड्स
दाढ़ी वाढ़ने की आपण म्हणू शकतो मुस्टैचेस, हॉर्स वॉइस एंड एक्सेट्रा. हॉर्स वॉइस म्हणजे आवाजामध्ये बदल होणे माणसांच्या, तर हे बदल या टेस्टोस्टेरॉनमुळे होत असतात. थायमस आहे इन थोरॅक केज नियर द हार्ट, थायमोसिन नावाचा हार्मोन्स आहे आणि त्याच्यामुळं कंट्रोल द सेल विच गिव राइज द इम्युनिटी, आपल्या शरीरामध्ये जी प्रतिकारशक्ती निर्माण होते ते प्रतिकारशक्ती निर्माण करण्याचं आणि त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम थायमोसिन नावाच्या हार्मोन्समुळं केलं जात असतं. अशा प्रकारे हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण सुरुवात करूया एक दोन दिवसानंतर, तोर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. थँक्यू अँड गुड नाईट.